चर्चेमध्ये तुम्ही जी चर्चा केली त्यामध्ये काय नेमकं निर्णय घेतलेला आहे? राज्यातल्या प्रत्येक गावागावातून अहवाल कमी आहेत, कारण वेळ कमी मिळाला आहे गावागावात जायला समाज आहे. त्याच्यामुळं ही मोठी लढाई आणि ही समाज हरवू देणं नाही ही जबाबदारी आमची. कारण आम्ही राजकारणासाठी एकत्र आलेलो नाही, आम्ही आरक्षणासाठी एकत्र आलेलो आहे, समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे यासाठी एकत्र आलेलो. परंतु हे सरकारचे लोक जर आमचे प्रश्न सोडत नसते तर समाजाचा असं म्हणणं होतं की आपण निवडणूक लढलीच पाहिजे. परंतु दिवस आणि वेळ कमी पडला, गावागावापर्यंत पोहोचायला आणि ही माहिती बातमी गावागावापर्यंत जाणं अपेक्षित होतं मतदारापर्यंत आमच्या सर्वसामान्य करू मराठा समाजापर्यंत, ते न गेल्यामुळं, कारण दुसरा टप्पा लवकर आलेला आहे, त्यामुळं आपण जर आता याच्या ताशात उमेदवारी दिली अपेक्षित तर समाजाच्या पोरांना दगाफटका होऊ शकतो. आणि मी माझी जात या राजकारणासाठी माती उसळून नाही देऊ शकत. मी लेकरू म्हणून काम करतोय तर मायबापाची म्हणजे समाजाची मायबाप मानतोय त्याची मान खाली न होऊ देणं जबाबदारी माझी. ज्या दिवशी मी या क्षेत्रात नसल त्यावेळेस ठीक आहे, परंतु आज माझ्या खांद्यावर जबाबदारी आहे. मायबाप म्हणून समाज माझ्याकडे बघतोय, मी मुलगा म्हणून भूमिका वाढतोय, तर या राजकारणात निवडून येण्यासाठी मी स्वार्थी म्हणून समाजाला चिखलात राहू शकत नाही, खड्ड्यात नाही टाकू शकत, या भूमिकेवरती मी आहे. त्यामुळं एकच होत आहे, उमेदवार दिला तरी पडणारच येत ते आणि नाही दिला तरी तेच होत आहे. मराठ्यांना जर राग आणि रोष व्यक्त करायचा आहे न दिल्याबद्दल, तर आपला दिल्यामुळं जर मतदानाचं ध्रुवीकरण काहींच होत आहे असं म्हणणं असं किंवा आपण समाजापर्यंत पोहोचू शकलो नसतो. आपण बहुमतानं निवडून येण्यासाठी समजा आपल्याला वेळ कमी पडतोय असं असं तर पाडून पण पाडून टाका, त्याच्यातही विजय आहे. हे बघा, निवडून येण्याची एखाद्या समुदायात ताकद नसते, एखाद्या जातीत ताकद नसते, त्याच्यात पाडल्याची ताकद असते म्हणून त्यांना भेट येत. एखादे छोटे छोटे समुदाय आहेत, जाती आहेत, त्या कधीच निवडून नाही शकत, पण त्यांच्याला अशी शक्ती असते ते पाडू शकते, ते निर्णायक मतदान असतं. तसं मराठा पाडू शकतो रपरप यांना, त्याच्यात काही एकूण एकच होणार. जर यांनी याच्यात नाही दिलं तर विधानसभेला तयारी करतील मराठी 6 महिने वेळ, त्याला काय हेच का अंतिम लढाई थोडीच येईल. ही आली लोकसभा हुकली म्हणून दुसरं काही नाही, पुढं मराठ्यांच्याच पूर राज्य करते बनतील, मराठ्यांच्याच पूर सत्तेवर बसतील, देणारे मराठे बनतील, 12 बलुतेदारांचे देणारे बनतील, सगळ्या जाती धर्माचे पूर देणारे बनतील, मागणाऱ्याऐवजी डायरेक्ट देणारे बनतील, त्याला नावे लागेल मग पुढची लढाई आणखीन ताकदीनं होईल. परंतु आता पूर्ण कमी वेळ असल्यामुळं गावागाव समाज न पोहोचू शकल्यामुळं उगा स्वार्थासाठी हट्टापाई जातीचं वाटोळं करणं आणि जात अपयशाच्या बाजूने नेलं ही योग्य भूमिका आहे. म्हणून आता निर्णय झालाय की ही पूर्ण डाटा कमी आहे. एकतर काहींनी मनमानी केल्यासारखं केलेलं आहे, त्याच्या पायापुरतच बघितलं, तेवढेच लोक बोलले, तेच दाखविले समाजापर्यंत. म्हणजे माझा खरा मतदार गाव खेड्यात आहे, करोडो मराठा समाज तिथं जायला पाहिजे, तिथपर्यंत हे तिथं नाही पोहोचते. काही जण काही जणांनी घराघरातून डाटा आणलेला, हो ते सुद्धा आठवणी सांगतो, काही काहींनी घराघरातून जाऊन डाटा आणले, घराघरा पण उमऱ्यापर्यंत गेले लोक इतकं इमानदारीने गेले. पण काही काहींनी आणखी त्याच्याच तोऱ्यात वागलेला आहे, त्याच्या सोयीनुसार उमेदवार, त्याच्या सोयीनुसार आमका, त्याच्या सोयीनुसार तमक, हे केल्यामुळे या निवडणुकीमुळे एक गोष्ट लक्षात आली आमच्या आमच्यातली दुसऱ्याचा तुंतुन वाजवणारे बरेच उघडे पडले. आम्हाला आता पुन्हा एक गाव खेड्यात जाऊन होतकरून पुरत यात उतरवणं गरजेचं आणि ते यामधल्या काळात आम्ही करणार आहे.